नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। जत तालुक्यात कृषी विभागाच्या चुकीच्या माहितीमुळे तालुक्यातील जवळपास शेगाव, वेलेखिंडी, कुंभारे, डफळापूर, उमदी, उडगी भागातील 70 गावातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही। तालुक्यातील प्रत्येक 10 किलोमीटरला हवामान माफक स्टेशन असणे गरजेचे आहे, मात्र तालुक्यात असणाऱ्या 6 हवामान माफक स्टेशनमुळे पावसाचे प्रमाण 16 किलोमीटरपर्यंत नोंद होत असल्याने विमा कंपन्यांनी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना विमा नाकारला आहे, असा आरोप अजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठानचे ॲडव्होकेट प्रभाकर जाधव यांनी केला असून या अन्यायाविरोधात यापुढे तीव्र आंदोलन छेडणार असल्याचेही त्यांनी सांगितले। ॲडव्होकेट जाधव म्हणाले, तालुक्यात 2019-20 सालात तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता। काही भागात पाऊस झाल्याचे हवामान माफक स्टेशनला नोंद झाली, मात्र सध्या तालुक्यातील नोंदी या महसूल सर्कलवर नोंदवल्या जात आहेत आणि त्याचबरोबर महसूल आणि कृषी या दोन शासकीय यंत्रणांच्या पर्जन्य नोंदीमध्ये मोठी तफावत दिसून येते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही। एका ठिकाणी पडलेल्या पावसाच्या 16 किलोमीटर अंतरावरील गावांना नोंदी झाल्या, त्यामुळे विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विमा नाकारला आहे। पर्जन्यमाफक यंत्र असलेल्या गावात पाऊस पडला म्हणून त्याचा 16 किलोमीटरवरील अंतराच्या व्यासातील गावातही पाऊस झाल्याचे गृहीत धरल्याने शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित राहावे लागले आहे। प्रशासनाच्या लालफितीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे। याविरोधात विमा कंपनीच्या न्यायालयात दाद मागणार आहोत। त्याशिवाय बुधवारी 3 मार्च रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून भविष्यात आणखी तीव्र आंदोलन करू व होणाऱ्या परिणामांना सर्वस्वी शासन जबाबदार राहील, असा इशाराही ॲडव्होकेट जाधव यांनी दिला आहे। आज तहसीलदार व प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले। त्यावेळी प्रभाकर जाधव यांच्याबरोबर जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती बसवराज बिराजदार, सोमनिक बोरामणी, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, शंकर वगैरे, एनडी शिंदे, डीबी माळी आदी उपस्थित होते। जत तालुक्यातील शेगाव, कुंभारी, डफळापूर, मुंबई या भागातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा जो लाभ मिळायचा तो लाभ मिळाले नसल्यामुळे आणि तो लाभ कृषी खात्याच्या गलथान कारभारामुळे आणि त्यांच्या अयोग्य अशा पर्जन्यमापक यंत्रामुळे शेतकऱ्यांचा फार मोठं नुकसान झालं आहे। त्याच्या विरोधात बुधवारी आम्ही तहसीलदार कार्यालयासमोर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार आहोत। त्याच्यामध्ये कुंभारी, शेगाव, वाडेखिंडी, त्याचबरोबर उंबी, उडगी या भागातील शेतकरी, त्याचबरोबर डफळापूर, अंकले, बाज या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत आणि एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करून आम्ही शासनाला एक जागृत करण्याचा आमचा विचार आहे। त्याचबरोबर जर या उपोषणानंतर जर शासनाने निर्णय घेतला नाही तर त्याच्या पुढच्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे।